कारखानी संचिवारी एशेस ऑन अ रोड ट्रिप हा आपल्या भारतातील असा पहिला चित्रपट बनलेला आहे ज्या चित्रपटाला टोकियो फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रीन करण्यात आलेले आहे. आणि इतकंच नाही तर या चित्रपटाला कझान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, शंघाई फिल्म फेस्टिवल, मेलबर्न फिल्म फेस्टिवल आणि इफीमध्ये सुद्धा प्रदर्शित करण्यात आलेले आहे. हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतं की कारखानीस नावाची एक जॉईंट फॅमिली पुण्यामध्ये राहत असते. त्यांच्यामधला जो प्रमुख असतो पुरुदादा, त्याची मृत्यू होते. त्याच्यानंतर त्याची जी आखरी इच्छा असते ती ही असते की त्याची जी अस्थि आहे ही तीन जागेवर विसर्जित करण्यात यावी. एक म्हणजे त्यांच्या गावच्या जुन्या घरात आणि दुसरी म्हणजे गावच्या शेतामध्ये आणि तिसरी म्हणजे पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये. पुरुदाजाचा मुलगा आणि त्याचे तीन भाऊ आणि एक बहीण हे पाच जण मिळून त्याची इच्छा पूर्ण करायला जातात. आणि याच रोड ट्रिपवर हा संपूर्ण चित्रपट आधारित आहे. या चित्रपटामध्ये ह्युमर आहे, इमोशन्स आहे आणि खूप छान छान लोकेशनसुद्धा या चित्रपटामध्ये आपल्याला दाखवले आहे. आणि जेव्हा हा चित्रपट तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत बघाल, तुमच्या फॅमिलीतला प्रत्येक मेंबर या चित्रपटाच्या कॅरेक्टरशी स्वतःला रिलेट करून नक्की बघेल. कारण की या चित्रपटामध्ये ज्या प्रकारचे कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात ना, ते आपल्याच फॅमिलीमधले असे वाटते आपल्याला हा चित्रपट बघताना. आणि यामध्ये आपल्याला हसवण्यासाठी काही जोक्स वगैरे मारण्यात आलेले नाही. या चित्रपटामध्ये ज्या प्रकारच्या सिच्युएशन्स निर्माण होतात तेच बघून आपल्याला खूप हसू येतं. त्यामुळे आपल्याला हा चित्रपट बघताना एक क्षणही बोर होत नाही. आणि या चित्रपटाचे गाणे सुद्धा फार छान आहे. ते स्टोरीला कुठेही थांबत नाही, स्टोरीला आपल्यासोबत समोर घेऊन जातात. आणि रिअलिस्टिक चित्रपटांची हीच तर खासियत असते, आपण त्या चित्रपटांना आपल्या स्वतःच्या जीवनाशी रिलेट करू शकतो, स्वतःशी रिलेट करू शकतो त्या चित्रपटांना. म्हणून आपल्याला रिअलिस्टिक चित्रपट बघताना एक वेगळी फिलिंग येते, एक वेगळा एक्सपिरियन्स येतो आणि तोच आपल्याला हा चित्रपट बघताना सुद्धा वाटतो. अमय वाघ, मृण्मय देशपांडे, मोहन आगाशे, वंदना गुप्ते आणि इतर सर्व कलाकारांनी सुद्धा उत्तम आणि नॅचरल अभिनय केलेला आहे चित्रपटामध्ये. त्यामुळे चित्रपट बघताना कधी कधी आपल्यालाही वाटतं की आपणही त्यांच्यासोबत त्या गाडीत बसलो की काय आणि आपणही त्यांच्यासोबत त्या ट्रिपमध्ये चाललो की काय. आणि जे असे लाईट हार्टेड रिअलिस्टिक वेमध्ये बनलेले चित्रपट असतात ना, त्यामुळे काय होतं की आपल्याला थोडंसं रिलॅक्स फील पण होतं, आपलं एंटरटेनमेंट पण होतं ना, आपल्या काहीतरी शिकायला पण मिळतं त्या चित्रपटापासून. आणि यासारखाच कारखानीसांची वारी हा चित्रपट आहे. या चित्रपटाला 10 डिसेंबरला सोनीलिव्हवर स्ट्रीम करण्यात आलेले आहे. तुम्हाला हा चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही सोनीलिव्ह ॲपवर या चित्रपटाला बघू शकता. आणि मी तुम्हाला नक्की हे गोष्ट रिकमेंड करेल की हा चित्रपट तुम्ही एकदा नक्की बघावा, कारण की हा खूप छान चित्रपट आहे आणि तुम्हाला नक्की आवडणार आहे हा चित्रपट. आणि तुम्ही बघितल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय या चित्रपटावर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.